नमस्कार, ज्योतिष यमी फूड चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत नमकीन रोल. नमकीन रोल बनवण्यासाठी आपल्याला काय साहित्य लागतं हे आपण बघून घेऊया. इथे मी 1/2 किलो मैदा घेतलेला आहे. वाटीचं प्रमाण घेतलं तर 4 वाट्या मैदा, त्याच वाटीने 1/2 वाटी मी तेल घेतलेलं आहे. 1 चमचा ओवा, 1/2 चमचा सुरुवातीला आपण पीठ मळून घेऊया. त्यासाठी इथे मी परात घेतलेली आहे. आता यामध्ये मी 4 वाटी मैदा टाकून घेते. आता मैद्यामध्ये आपण गरम तेलाचं मोहन टाकून घेऊया. इथे मी 1/2 वाटी तेल गरम करून घेतलेलं आहे. आता हे आपण सर्व मैद्यावरती टाकून घेऊया. तेल गरम असल्यामुळे सुरुवातीला आपण चमच्याच्या साह्याने पिठामध्ये हे सर्व आता तेल मिक्स करून घेऊया. पीठ आता आपण हाताच्या साह्याने व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. सर्व पीठ आपल्याला हे हाताच्या साह्याने व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे, म्हणजे आपण जे तेलाचे मोहन घातलेले आहे ते सर्व पीठाला व्यवस्थित लागले जाईल. इथे मी मैदा वापरलेला आहे. तुम्ही मैद्याऐवजी गव्हाच्या पिठाचा वापर केला तरीही चालेल. इथे पिठाला मोहन सर्व व्यवस्थित चोळून झालेलं आहे. पीठ हातामध्ये घेतल्यावरती त्याची मूठ अशी व्यवस्थित तयार होते, याचा अर्थ आपलं मोहन व्यवस्थित पिठाला लागलेलं आहे. आता पिठामध्ये आपण ओवा ॲड करूया. ओवा टाकताना हातावरती ओवा घेऊन तो आपल्याला क्रश करून मगच त्या पिठामध्ये टाकायचा आहे. आता आपण त्यामध्ये चिली फ्लेक्स टाकून घेऊया. त्यानंतर आपल्याला त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे. सुरुवातीला ओवा, चिली फ्लेक्स, मीठ हे आपण पिठामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. पिठामध्ये थोडे पाणी टाकून हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. पीठ मळताना आपल्याला हे पीठ खूप घट्ट आणि खूप पातळ भिजवायचं नाही. चपातीचं कणी जसं मळतो त्यापेक्षा थोडंसं घट्ट हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. इथे पीठ हे आपलं व्यवस्थित मळून झालेलं आहे. हे पीठ आता आपण 1/2 तासासाठी भिजवत ठेवूया. त्यानंतर आपण याचे नमकीन रोल तयार करून घेऊया. 1/2 तास झालेला आहे. इथे पीठ हे आपलं मस्त भिजलेलं आहे. आता आपण याचे नमकीन रोल कसे बनवायचे हे बघून घेऊया. इथे मी पिठाचा छोटासा गोळा घेतलेला आहे. हा सुरुवातीला आपण व्यवस्थित हातावरती असं मळून घेऊया. त्यानंतर आपल्याला याची पातळ अशी पोळी लाटून घ्यायची आहे. पोळी लाटताना जेवढी पातळ पोळी आपल्याला लाटता येईल तेवढी ही आपल्याला लाटून घ्यायची आहे. इथे पातळ अशी आपली पोळी लाटून झालेली आहे. आता आपण त्याचे रोल तयार करून घेऊया. रोल तयार करताना चाकूच्या साह्याने आपल्याला सुरुवातीला एक मधून कट करून घ्यायचं आहे, म्हणजे आपली सुरुवातीला त्याचे 4 भाग करून घ्यायचे आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ही पोळी आपल्याला अशी कट करून घ्यायची आहे. इथे पोळी आता आपली कट करून झालेली आहे. त्यातील एक भाग घेऊन बाहेरच्या बाजूने फोल्ड करत करत हा रोल आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. रोल करताना रोल आपल्याला थोडासा प्रेस करूनच रोल तयार करून घ्यायचा आहे. शेवटचे टोक हे आपल्याला व्यवस्थित असं चिटकून घ्यायचं आहे, म्हणजे जेव्हा हे रोल आपण तळतो त्यावेळेस ते तेलामध्ये मोकळे होणार नाहीत. याच पद्धतीने आपण सर्व रोल असे तयार करून घेऊया. रोल हे व्यवस्थित असे दाबून पॅक केल्यानंतर शेवटच्या टोकाला थोडंसं पाणी लावून तुम्ही रोल पॅक करून घ्या, म्हणजे जेव्हा तुम्ही तेलामध्ये हे रोल सोडताल त्यावेळेस ते सुटले जाणार नाहीत. इथे हे आपले नमकीन रोल तयार करून झालेले आहेत. त्याचा आकार पण खूप छान दिसतोय. आता आपण हे सर्व नमकीन रोल तळून घेऊया. इथे कढाईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलेले आहे. तेल गरम झाले की आपण रोल तळून घेऊया. इथे तेल आता गरम झालेलं आहे. आता यामध्ये आपण रोल तळून घेऊया. रोल तळताना गॅस हा आपल्याला बारीकच ठेवायचा आहे.
बारीक गॅसवरती रोल तळल्यानंतर ते शेवटपर्यंत व्यवस्थित असे तळले जातात, त्यामुळे गॅस हा आपल्याला बारीकच ठेवायचा आहे. रोलला हलकासा गोल्डन कलर आलेला आहे. अजून आपल्याला 2 ते 3 मिनिटासाठी हे रोल तळून घ्यायचे आहेत. इथे हे आपले रोल तळून झालेले आहेत, ते आता आपण काढून घेऊया. तुम्ही बघू शकता रोल हे आपले मस्त असे तळले गेलेले आहेत, त्याला कलर पण खूप सुंदर आलेला आहे. आता हे रोल आपण डिशमध्ये काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने सर्व रोल आपण तळून घेऊया. इथे आपली दुसरी बॅच पण व्यवस्थित अशी तळून झालेली आहे. इथे आपले सर्व नमकीन रोल तळून झालेले आहेत. तुम्हाला मी यातील एक रोल तोडून दाखवते. तुम्ही बघू शकता खुसखुशीत असं आपले रोल तयार झालेले आहेत. तुम्हाला ही नमकीन रोलची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.